शांत हवा आहे इथे सांप्रदायिक विभाजन कृपया करू नका पण हे सांप्रदायिक विभाजन का जाते? का चारणे चिल्लर हिंदू मुस्लिम करत होती पण आम्ही आभार मानतो इथल्या हिंदूंचेही आणि मुस्लिमांचेही ज्यांनी कमालीचा संयम दाखवला ज्यांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि यांच्या लव जेहाद किंवा ओट जिहाद अशा कुठल्याही धार्मिक विद्वेषाची पेरणी करणाऱ्या विष पेरणी करणाऱ्या यांच्या कुठल्याही बोलण्याला त्यांनी कवडीची किंमत दिली नाही मग मग त्यांनी दुसरा खेळ चालवलाय आता हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा ओबीसीच कार्ड खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा त्यांच्याकडून येते हे मराठा ओबीसीचं कार्ड खेळणारी माणसं गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत माय मावल्या हो दादा हो राजे हो अरे विचार करा काल पर्यंत एकत्र राहत होतो आमची मराठा समाजातली मराठ्याच्या बाईला जर संक्रांतीचा सुगड असेल तर ती जायची आणि सुगड आणायची कुंभाराला जर नवरात्रीची माळ आणायची असेल तर ती माळ्याकडे जायची आणि देवीची माळ आणायची माळ्याला जर काही आऊत लागला नांगर लागला तर तो, तो सुतार गल्ली जायचा आणि आऊत आणि नांगर आणायचा ना� सुताराला दुर्डी लागली सूप लागलं टोपलं लागलं तो काय काड्याच्या बुरडाच्या गल्लीला जायचा आणि यांना कुणाला लागला तर ते अजून कुई खळ्यावर जायचे ही सगळी माणसं एकत्र एक नांदत होती पण यांच्यामध्ये जातीपातीच्या भिंती तयार केल्या त्या शिंदे साहेबांनी आणि नि फडणवीसांनी हे आम्हाला शानपण सांगतात आणि हे का असं करतात कारण यांना माहिती आहे की उद्या निवडणुका लागल्या आणि नि लोकांमध्ये गेले तर लोक यांना प्रश्न विचारणार आहेत लो के ना या लोक यांना प्रश्न विचारतील की इथल्या बेरोजगारीच काय केलं इथल्या नोकर भरतीच काय केलं सत्तेत आल्यापासून एमपीएससीच्या सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि सत्तर प्रकारच्या परीक्षांमधल्या पासष्ट परीक्षा यांची पेपर फुटी झाली यावर लोक प्रश्न विचारतील लोक पेन्शनवर प्रश्न विचारतील आरोग्य भरतीवर प्रश्न विचारतील तलाठी भरतीवर प्रश्न विचारतील होमगार्ड प्रश्न विचारतील आश्रमशाळेतले शिक्षक ज्यांच्या पगारी झाल्या नाहीत त्या आश्रमशाळेतले शिक्षक प्रश्न विचारतील आरोग्य खात्यातले आमच्या कर्मचारी आया बहिणी प्रश्न विचारतील या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाही आहेत आणि म्हणून म्हणून ही माणसं राजकारण करतात बरं आपण याच्यावर जेव्हा कधी यांना प्रश्न विचारावे त्या वेळेला ते लगेच सांगत असतात की नाही याच्यावर राजकारण करू नका त्याच्यावर राजकारण करू नका हे हे बोलू नका ते बोलू नका कोण राजकारण करते कोणत्या प्रश्नाची उत्तर त्यांनी दिली ते शिंदे साहेबांचे सगळे बोल घेवडे आमदार आकडे सांगतात सहा हजार कोटीचा निधी दहा हजार कोटीचा निधी पाच हजार कोटीचा निधी अरे गेला कुठे गावात रस्ते नाही दा नीट लाईट नाही गटर नाही मीटर नाही गेले कुठे हजारो कोटी रुपये तुमचे किती किती थापा थापाल आणि किती लोकांना भुलवाल पण यावर ते चकार शब्दाने बोलत नाहीत या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीत शेतीमालाला भाव का नाही सोयाबीन कापसाचं काय झालं यावर ते काहीच बोलायला तयार होत नाहीत यावर बोलायचं सोडून ते जातीपातीचे भांडणं लावायचा प्रयत्न करतात आर्थिक प्रश्नावर तर ते बोलतच नाही दादा हो एकोणीसशे बासष्ट पासून ते दोन हजार चौदा पर्यंत एकोणीसशे बासष्ट दोन हजार या राज्यावरच कर्ज होत दोन लाख सदोतीस हजार कोटी आणि गेल्या दहा वर्षात कर्ज झालं नऊ लाख चोपन्न हजार नऊशे अकरा कोटी दहा वर्षात तिपटीने कर्ज वाढलं ही वित्तीय तूट इतकी मोठी आहे की कदाचित पुढची दहा वर्ष ती तूट भरून निघणार नाही तरीही घोषणांची आणि आश्वासनांची खैरातच खैरात चालू आहे काल परवा जाहिरातीचेच पैसे देत नाहीत म्हणून जाहिरातदार आणि कंत्राटदार बोलत होते त्यावरही ते बोलायला तयार होत नाहीत बरं आपण काही बोलावं तर ते म्हणतात राजकारण करताय तुम्ही कुणी राजकारण केलं शिंदे साहेब राजकारण कुणी केलं ते जरा नीट समजून घ्या जिवंत माणसांचं सोडा तुम्ही तर महापुरुषांचं सुद्धा राजकारण केलं शिंदे साहेब तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही आम्हाला आनंद आहे की सन्मान्य पक्षप्रमुख जेव्हा जितका काळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून होते तेवढा काळ या राज्यात एकही सांप्रदायिक आणि धार्मिक दंगल झाली नाही पण शिंदे साहेब तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या धार्मिक दंगली घडवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या शांतीगिरी सारख्या महाराजांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका तुम्ही घेतली तुम्ही खऱ्या अर्थानं ना, महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं तुम्ही शहानपण सांगायचं आम्हाला आणि ते सांगतात महापुरुष महापुरुषांचं राजकारण शिंदे साहेब आठवा तेव्हा तुम्ही इकडेच होतात नंतर गद्दारी करून गेलात तुम्ही काय केलं दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी हो यांनी इंदू मिलची कुदळ मारली होती गेल्या दहा वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्या इंदू मिलची एक साधी वीट रचली नाही याच्या उलट दीक्षाभूमीच खोदकाम तुम्ही केलं तुमची आघोरी भूक काही संपत नाही तुम्ही किती राजकारण करावं इकडे तुम्ही इंदू मिलचं स्मारक उभं केलं नाही तिकडे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात ते छत्रपती शिवरायांचं स्मारकही तुमच्याच्याने उभं करणं झालं नाही हे तर नाहीच नाही पण याच्याही पेक्षा आश्चर्य की छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो शिंदे साहेब छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन तुम्ही शपथ घेतली किती खोटारड वागाल महाराजांची शपथही तुम्ही पाळली नाही आहानी तुम्ही वरून ते सांगतात की पुतळा कशाने पडला तर म्हणाले ताशी पंचेचाळीस किलोमीटरचा वारा होता ताशी पंचेचाळीस किलोमीटरचा जर वारा असेल तर कोकणामध्ये अनेक नारळाची झाड आहेत ती झाडं का पडली नाहीत त्या झाडांवरच साधन नारळ सुद्धा पडलं नाही आणि तरीही हे आम्हाला सांगतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर आणि त्या आपटेला तुम्ही सहज सोडून देता तुम्हाला महापुरुषांची अस्मिता काहीच वाटत नाही पण या वेळेला दादा हो हे समजून घ्या लोकसभेच्या इलेक्शनला प्रभू श्रीरामाने यांना चितपट केलं आणि विधानसभेच्या इलेक्शनला छत्रपती शिवरायांचे मरहट्टाच्या पठारावरचे मावळे यांना धूळ चाखल्याशिवाय राहणार नाही प्रश्न मग आम्हाला ते सांगायला लागले एक नवा शब्द काढला गोंडस गुटगुटीत शब्द काढला आणि म्हणाले फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह कसल फेक नरेटिव्ह कुणाचा फेक नरेटिव्ह फडणवीस साहेब जरा आपल्या अंतकरणावर हात ठेवा आणि स्वतःला प्रश्न विचारा की फेक नरेटिव्ह महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वतः आहात फडणवीस असं म्हणतात की दर दहा वर्षांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी जो सगळ्यात मोठा प्रयत्न केला गेला तो प्रयत्न मोदी आणि वाजपेयीजींनी केला फडणवीस साहेब पन्नास ला या देशामध्ये घटना अंमलात आली तेव्हा आरक्षण सुरू झालं साठ ला त्याचा कार्यकाळ संपत होता तोही फक्त राजकीय आरक्षणाचा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण तर कायमस्वरूपी आहे पण राजकीय आरक्षण जर साठ ला वाढवायचं असेल तर साठ ला भारतीय जनता पार्टी बाळू त्यात सुद्धा नव्हती ती साधी बाळू त्यात नव्हती तिथे जन्म तरी झाला होता का ते जरा समजून घ्या साठ ला जो कालमर्यादा वाढवली ती काँग्रेसने वाढवली दहा वर्षांनी पुन्हा सत्तरला आरक्षण वाढवलं भाजपने नाही ते पुन्हा काँग्रेसने वाढवलं फडणवीस साहेब या देशात संविधानाला धोका आहे आणि तो अजूनही संपला नाही आणि त्याच जिवंत उदाहरण तुम्हीच आम्हाला घालून दिलं भारतीय राज्यघटनेने सांगितलं आहे की लेजिस्लेजर आणि ज्युडिशरी दोन वेगळ्या गोष्टी आहेत न्यायपालिका आणि कायदे मंडळ वेगवेगळे असले पाहिजेत आणि न्यायपालिकेने स्वतःची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे यासाठी न्यायाधीश पदावरच्या व्यक्तीने भलेही त्याचे धार्मिक कल काही असतील पण स्वतःचे धार्मिक कल सार्वत्रिकरित्या त्यांनी प्रदर्शित करू नये असं असताना सुद्धा जर या देशाच्या सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील तर याचा अर्थ काय काढायचा बरं आणि यावर शिंदे साहेब आपल्याकडून मी अपेक्षाच करू नये कारण वर आपण कॉपी वाचणार किती भाषण करणार किती आपल्याला वाचून वाचून भाषण करून आपल्याला त्याच्यातल्या कॉन्सेप्टही कळणार नाहीत पण हे आपल्याला कधी लक्षात यावं की या देशाचा काय पद्धतीने